गोपाल कृष्ण भगवान की जय। चिंताम परिमेयांच प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः। तसेच ते अमरणांत असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले विषयभोग भोगण्यात तत्पर असलेले हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात। आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणा यन्ते काम भोगार्थ मन्याये नार्थ संचया। शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य काम क्रोधात बुडून जाऊन विषयभोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थाचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात। ईदमद्य मया लब्ध मिमं प्राप्य मनोरथम ईदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम। ते विचार करतात की मी आज हे मिळवले आहे आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करेल, माझ्याजवळ इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा मला हे मिळेल। असो मया हत शत्रुर हनिषेचा परानपी ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी। या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन। मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणार आहे, मी सर्व सिद्धीनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे। आढ्यो भी जनवानस्मी कोण्योस्ती सदृशो मया यक्षे दाश्यामि मोदिश्य इत्यज्ञान विमोहिता। अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरकेषु च। मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करील, दान देईन, मजेत राहीन, अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकारांनी भ्रांत चित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगात अत्यंत आसक्त असे आसुरी लोक मला महा अपवित्र नरकात पडतात। आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम्। ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात। अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधंच संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयका। ते अहंकार, बळ, घमेंड, कामना आणि क्रोधादिकांचे आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात। तानहं द्विषत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्य जस्रम शुभा ना सुरीश्वेव योनिषु। त्या द्वेष करणाऱ्या पापी क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी यौनीतच टाकतो। आसुरी यौनिमा पुन पन्ना मुढा जन्मनी जन्मनी माम प्राप्येव कौंतेय ततो यांत्यतमा धमाम गतिम। हे अर्जुना, ते मूढ लोक प्राप्त न होता जन्मोजन्मी आसुरी यौनीतच जन्मतात, उलट त्याहूनही अति नीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात पडतात। त्रिविधम नरक छेदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस तथा लोभस तस्मादे तप्त्रयम त्यजेत। काम क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत, म्हणूनच त्या तिहीचा
त्याग करावा. एतैर् विमुक्त कौन्तेय तमो द्वारे स्त्रीभिर नरः आचरत्यात्मन श्रेयस ततो याति पराम गतिम. हे अर्जुना, त्या तिन्ही नरकाच्या दारापासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो त्याने तो परमगती मिळवतो, अर्थात मला येऊन मिळतो. यशास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोती न सुखम न पराम गतिम. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तशी वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. तस्मात शास्त्रम प्रमाणं ते कार्या कार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म करतो मिहार्हसी. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. हरिओम तत्सत् दिदी. श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपद्विभाग योगो नाम षोडशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणार्पणमस्तु. गोपालकृष्णभगवान की जय.